विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आजची स्ट्रॅटेजी द्यायच्या अगोदर मी जे दोन शब्द बोलणार आहे ना, तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या। काल 17 तारखेला साताऱ्यातील आमचे सहकारी, आमचे नेतृत्व म्हणूया आपण, शिवाजी सावंत सर, की ज्यांचे प्रगती क्लासेस असे नामांकित क्लासेस आहेत साताऱ्यात, त्यांचं दुःखद निधन झालं। मग सह्याद्री ट्युटोरियल्स या आपल्या परिवारातर्फे सरांना मी एक भावपूर्ण श्रद्धांजली इथं व्यक्त करतोय। होतं काय बघा, की तुम्ही माझ्याबद्दल, माझं एक मत आहे थोडंसं, मी बऱ्याच वेळा बघा तुम्ही ऐकलं असेल की मी अकॅडमीजच्या विरोधात आहे म्हणून आपण, ठीक आहे, म्हणजे जे अकॅडमीज की जे टायअप कॉलेजेस ह्यांच्या मी विरोधात आहे। आपल्यापैकी बऱ्याच सबस्क्राईबरना ते आवडत नाही मी का त्यांच्या विरोधात आहे वगैरे, पण आम्ही किंवा सावंत सरांच्या नेतृत्वाखाली ह्याच्याविरुद्ध एक लढा आम्ही चालू ठेवला होता किंवा होताच म्हणूया आपण, ओके। मग त्यातलं आमचं नेतृत्वच काल अचानकच हे झालं, निधन झालं सरांचं, आणि तो आमच्यासाठी खूप धक्का होता मोठा। म्हणजे अचानक, तसं ह्या लॉकडाऊन ह्या गोष्टीमुळे कॉन्टॅक्टमध्ये नव्हतोच आम्ही, अगदी महिनाभर म्हणूया आपण, आणि क्रॅश कोर्समुळे सुद्धा म्हणूया आपण। पण मेन पॉईंट काय, की सरांचं जे निधन झालं त्यात बऱ्याचशा गोष्टी अशा लक्षात आला की आमचे एक सहकारी आहेत कांबळे सर, 4 दिवस ते सरांच्यावर होते, पण जी परिस्थिती त्यांनी आज व्हॉट्सअप ग्रुपवर व्यक्त केली होती, त्यांनी त्यांचं जे 4 दिवसाचा अनुभव व्यक्त केला होता, त्यातून एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायच्या बाळांनो, सिरियसली, बेड्स अवेलेबल होतच नाही आहेत। सिरियस पेशंट असला तरी बेड नाही आहेत, लक्षात घ्या। होतं काय, हे का मी तुमच्याशी बोलतो आहे, मग तुमच्यापैकी बऱ्याच जण म्हणतील की आम्ही पण हे सांगतो आहे ना, करा ना CET पोस्टपॉन, आता कंडिशन नाही आहे। मला म्हणायचं काय बघा, की CET घ्यावी तर लागणारच आहे, आणि परिस्थिती ही अशीच राहणार आहे, कोरोनाशी लढा हा आपल्याला द्यावाच लागणार आहे, लक्षात घ्या। पण मेन काय मला या निमित्तानं तुम्हाला सांगायचं आहे, की या कोरोनामुळं धोकादायक अवस्थेत कोण आहेत, आपल्या घरातले सिनियर सिटिझन्स। मला म्हणायचं काय, की विनाकारण आपण घरातून बाहेर पडायला नको, आपलं कुटुंब आपली जबाबदारी, म्हणजे हे जे आपल्या महाराष्ट्र शासनानं धोरण स्वीकारलं आहे गेल्या काही दिवसापासून बघा, ते खरोखर आपण पाळलं पाहिजे। आपण, आपली इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, आपल्यात बरेचसे लोक असे आहेत की जे कोरोना पॉझिटिव्ह आहेत, त्यांना साधी कुठलीही लक्षणं नाही आहेत, सर्दी खोकला ताप असलं काही नाही आहेत, पण ते पॉझिटिव्ह आहेत का, ठीक आहे, त्याची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे। अरे पण तुमच्या घरातल्यांची नसते ना। पण मला तुम्हाला सांगायचं काय बघा, CET अजून लांब आहे, पण मी आत्ता सूचना देतोय तुम्हाला, की जेव्हा तुम्ही CET देऊन याल, बाहेरून याल, तर काही प्रिकॉशन्स असतात, म्हणजे डायरेक्ट तुम्ही ते आंघोळ करा, किंवा तुमचे कपडे वगैरे बी हे करून ठेवा, ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हँड सॅनिटायझर, मास्कचा प्रॉपर वापर करा। दुर्दैव एवढं वाटतंय मला की बाहेर बरेचशी माणसं आपण बघतो की मास्क वापरत नाही आहेत, लाखो रुपये दंड गोळा केला नगरपालिकेनं म्हणूया आपण, मास्क न लावला लोकांकडून, एवढा निष्काळजीपणा नको आहे। अतिशय दुःखद अशी कालची घटना होती, कालचा दिवस म्हणजे आमच्या साताऱ्यातील PTA परिवारातील, म्हणजे प्रायव्हेट टीचर्स असोसिएशनसाठी, सगळ्यांसाठी तो धक्का होता, विश्वास बसत नव्हता अशी बातमी होते, ओके। मग बघा, तुमचा अभ्यास तुम्ही चालू ठेवा, जे साताऱ्यातली मुलं आहेत त्यांना माहिती आहे की प्रगती क्लास हे एक नामांकित नाव आहेच, लक्षात घ्या, त्यामुळे थोडंसं त्यांच्यासाठी पण धक्कादायक असणार आहे। आता जे महाराष्ट्रातील लोक आहेत त्यांना माहीत नसेल, पण जे क्लासेसशी संबंधित आहेत त्यांना माहिती आहेत की पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व सरांच्याकडे होतं, ओके। बरं, आता मी थोडक्यातच आज बोलणार आहे, बरं का, आज काही जास्त बोलणं होणार नाही आहे। यशनं तुमच्यासाठी फुल लेंथ मॉक टेस्ट फिजिक्स केमिस्ट्रीची अरेंज केलेली आहे। एक कंप्लेंट काय होती, की त्याची लेवल खूप टफ असते, टफ आहे म्हणूया आपण, पण असू दे ना टफ लेवल, CET पेपर तो सोपा असणार आहे, त्यावेळेस तुम्हाला ते इझी जाईल, लक्षात घ्या। PYQs आपण बोललेलोच आहे, लक्षात घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं, की बरेचसे आपले सबस्क्रायबर आहेत बरं का, की ज्यांनी मला मेसेज केलेत, दोघं तिघं आहेत म्हणूया आपण, आता मला पटकं आठवत नाही आहे, पण तुम्हाला असं आठवतं का बघा, की जेव्हा CET पहिली डेट चालू होती ना बघा, तेव्हा बरेचसे इंजिनिअरिंग कॉलेजेस, जसं वारणानगरचं TKIT होतं, किंवा DY पाटील, किंवा बरेचसे कॉलेज फ्री मॉक टेस्ट त्यांनी अरेंज केल्या होत्या। आता परत फ्री मॉक टेस्ट आपल्याला अवेलेबल होतील। आता PVPIT कॉलेज तुम्हाला माहितीच आहे बावधनचं, ठीक आहे। मी PVPIT जास्त का बोलतोय तुम्हाला सांगतो, कारण माझंच शिक्षण PVPIT सांगलीला झालं होतं, ओके, आणि त्याच संस्थेचं तिथं एक कॉलेज आहे पुण्यात म्हणूया आपण। आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या रिलेटिव्ह्स आहेत स्मिता यादव मॅडम, त्या मला म्हणजे मदत करतात बऱ्याच गोष्टीमध्ये, माझे काही डाऊट्स असतील मुलांचे ॲडमिशनशी रिलेटेड, बऱ्याचशा गोष्टी, सरळ मुलांना मी त्यांचा नंबर देतो किंवा त्यांनाच कॉल करायला सांगतो। माझ्याकडून काहीतरी माहिती देण्यापेक्षा ॲडमिशनशी रिलेटेड, रूल्सशी संबंधित, फॉर्म भरताना चुकला आहे, बऱ्याचशा गोष्टी स्मिता यादवने नंबर करतात। मग PVPIT मॅडम स्मिता यादवना मी रिक्वेस्ट करेन की फ्री मॉक टेस्ट, मग तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये
मी काही लिंक प्रोवाइड करेन की ज्या कॉलेजने फ्री मॉक टेस्ट आता सध्या तरी प्रोवाइड केलेल्या आहेत अशा कॉलेजच्या, ते पण तुम्ही अटेम्प्ट करा. ओके, समजून घ्या मॉक टेस्ट या द्यायचेच आहेत, मॉक टेस्टला घाबरू नका. स्कोर कमी होतो आहे ना, होऊ दे कमी, ॲनालिसिस प्रॉपर करा, तिथून पुढे जावा. ओके, आणि स्वतःची काळजी घ्या, मास्क वापरा बाहेर पडत असाल तर, सॅनिटायझर राहू दे खिशात एक. ओके, सगळ्यात महत्त्वाचं की काही काळजी ज्या असतात म्हणजे हात तोंडाजवळ नको, बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत रे, पण या पाळा. ओके, आपली आपल्या घरातल्यांची काळजी घ्या. ओके, मग बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.